छान ह्याच्या ह्या गाण्याच्या काय आठवणी आहेत? पंचम साहेबांना हे गाणं माझ्या आवाजात रेकॉर्ड करायचं होतं. त्यासाठी त्यांनी ह्या चित्रपटाचे जे डायरेक्टर अँड प्रोड्युसर चेतन आनंद ह्यांना खूप कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला. रोज ते चेतन आनंदला कानामध्ये काहीतरी सांगायचे आणि तो नाही नाही असं म्हणायचा. असं 2-3 दिवस चाललेलं होतं आणि तिसऱ्या दिवशी चेतन आनंद म्हणजे ज्याला आपण म्हणू वैतगुण म्हणा किंवा कशाने तरी म्हणा, अच्छा कोण आहे काय आहे ते एवढं एक वाक्य मला त्या 3 दिवसात ऐकायला मिळालं, अच्छा कोण आहे. तेव्हा पंचम साहेबांनी माझ्याकडे हात केला आणि सांगितलं ही आहे वो लडका. आणि या हा क्षण कधीही येऊ शकतो म्हणून पंचम साहेबांनी मला ओळीने रोज सिटिंगला यायला सांगितलं होतं की हा क्षण कधी येईल. तो बरोबर 3 दिवसांनी ते ब्रेन वॉश झाल्यावर आला. आणि अच्छा सुनाव सुनाव म्हटल्यावर पंचम साहेबांनी मला सांगितलं ऐकवा काहीतरी. मी बेनाम चढता सूरज अशी ती गाणी 2-3 मुखड्या ऐकवल्या वरच्या पट्टीत. पंचम साहेबांनी सांगितलं होतं हां वही सुनाव. चेतनानंदच्या बाजूला पण एक माणूस बसला होता, मी चेतनानंदला ओळखलं पण त्या बाजूच्या माणसाला ओळखलं नाही कोण आहे ते. म्हणून तिसऱ्या दिवशी चेतनानंदनी मला सांगितलं म्हणून दाखव म्हणून मी हे 2-3 गाण्यांचे मुखडे ऐकवले. अक्षरशः असा हात करून चेतनानंद उठून उभे राहिले, डन गाणं दे दो इसको. तेव्हा तो बाजूचा माणूस जो होता त्यांनी मला गाणं लिहून द्यायला सुरुवात केली. तेव्हा मला कळलं की हे कतील शफाई आहे, अच्छा गीतकार गीतकार. आणि त्यांनी ते गाणं मला लिहून दिलं. सुरुवातीला या गाण्याचे शब्द वेगळे होते, संसार की सागर में जो भी कोई मोती है. कसं मीटर कसं होतं जरा ती एक फार मोठी गंमत आहे. मला सांगताना थोडंसं टेन्शन येतं पण पंचम साहेबांच्या समोर मी बसलो होतो, मारुतीराव कीर त्यानंतर बाकीचे सगळे सिटिंग मेंबर बसले होते. पंचम साहेब धून करत होते आणि ती धून करत असताना त्यांना एक सवय आहे, ते जेव्हा कंपोज करायचे तेव्हा ते इकडे बघ तिकडे बघ असा तो चष्मा आणि असं सगळ्यांकडे बघायचं. आणि इतका फास्ट फेस रीडर मी माझ्या आयुष्यात कोणी पाहिला नाही, अत्यंत फास्ट अत्यंत फास्ट बियॉन्ड एनीबडीज इमॅजिनेशन. तर तसं ते चाल करत असताना इकडे तिकडे बघता बघता समोर मी बसलो तो माझ्याकडे बघितल्यावर हार्मोनियम थांबवली त्यांनी, क्या हुआ तुमको. अरे बापरे मलाच पकडला बरोबर. आणि मी काय बोलायला तयार नाही, नाही नाही कुछ नाही कुछ, तू जल्दी बोल इडियट, प्रेमाने म्हणायचे इडियट, हां तू जल्दी बोल क्या हुआ ते रखो. आता आज आठवतं आहे मला अजून माझ्या पाय कापतात थरथर. ओडिना म्हणून जे सांताक्रूजला सिटिंग रूम होती ती 4th मजल्यावर होती आणि जे मला काय झालं होतं त्यावेळेला ते मी सांगितलं असतं तर मला तर वाटतं की 4th मजल्यावर मला खाली फेकूनच दिलं असतं 100%. आणि ते माझ्या चेहऱ्यावर उतरलं होतं, ते त्यांनी बघितलं आणि हार्मोनियम थांबवून मला सोडायला तयार नाही, क्या हुआ बताओ. म्हटलं आता सांगितल्याशिवाय गत्यंतर नाही आहे, फार तर हाकलून देतील खाली टाकतील काय पण होईल, होऊ दे मरू दे. सरळ सांगितलं पंचमदा आप जो धून बना रहे है ये धून पहले आ चुकी है, फिल्म का नाम हम शकल आपका ही म्युझिक है. बन के तितली संसार के सागर में जो भी कोई मोती है कुदरती ही उसे पिरोती पिरोती. अशीच चाल चालली होती आणि त्यामुळे माझा चेहरा पडला. माझ्या आयुष्यातलं पहिलं गाणं मी असं त्यांनी एकदा माझ्याकडे बघितलं असं रागाने नाही पण त्वेषाने बघितलं, अत्यंत त्वेषाने. आणि हार्मोनियमला भाता मारायला सुरुवात केली, 1, 2, 3, 4, 5 सगळे टेन्शनमध्ये. मी तर एवढा टेन्शनमध्ये होते की आपलं काय होते कोण अष्ट होतं आणि ते हार्मोनियम तर हा माणूस फोडणार आता नक्की. 6-7 भाते मारले फँग फँग असा हात पुरा. संसार के सागर में जो भी कोई मोती है फिनिश चाल. मी असा बघतच राहिलो काय माणूस आहे कोण आहे हा. आणि त्यांनी मात्र त्यावेळेला माझ्याकडे बघितलं नाही, तिसरीकडेच बघून जी जी चाल काढली अशी धाड दिशेने
बोल बेटे आता काय बोलतो. आणि मग नंतर सिटिंग संपल्यानंतर आम्ही जेव्हा जायला निघालो तर मी पण पटकन बाहेर जायच्या तयारीत होतो. मला म्हणले तुम्ही रुको ना, आता आता तरी होणार नक्की. सगळे बाहेर थांबले होते की आता ह्या दाढीवाल्याचं काय होतं बघू. माझ्या खांद्यावर हात टाकला, लिफ्टपर्यंत घेऊन आले मला. यू आर नॉट ओनली माय सिंगर, यू आर माय सिटिंग मेंबर. क्या बात आहे, क्या बात आहे. कुठल्याही माणसामध्ये एक छोटासा जरी गुण दिसला तर त्याला तो माणूस आपला करायचा. अकबराच्या दरबारात काय नवरत्न होती आपण ऐकतो, ह्यांच्या दरबारात 90 रत्न होती 100%. क्या बात आहे. की गाणं त्यांना मलाच द्यायचं होतं, मी गायलंसुद्धा, रेकॉर्डिंग झालंसुद्धा. त्यानंतर नावं घेत नाही मी, पण कुणाला तरी ते माझं गाणं नको होतं आणि म्हणून पुन्हा चेतनानंतर ब्रेन वॉश झालं आणि ते गाणं रफी साहेबांच्या आवाजात करायचं ठरलं. तेव्हा पंचम साहेब म्हणले की यू आर द कॅप्टन ऑफ द शिप, यू आर द प्रोड्युसर अँड डायरेक्टर. तो फिल्म के लिए जो तुमको करना है करो, लेकिन HMV को गाना चंद्रशेखर गाडगिल का ही जाएगा. क्या बात है, क्या बात है. हॅट्स ऑफ टू हिम. आणि म्हणून रफी साहेबांनी गायलेल्या गाण्याची रेकॉर्ड नाही, फक्त पिक्चरमध्ये आहे. पिक्चरमध्ये माझं नाव टायटलला आहे, माझा आवाज नाही. माझी रेकॉर्ड, माझी रेकॉर्ड आणि माझी कॅसेट HMV आहे. आणि हे सगळं पंचम साहेबांमुळे आहे. नाही तर मी काय कुणाला सांगू शकलो असतो की मी कुदरतचं गाणं गायलं आहे म्हणून. शक्य पंचम मॅजिकने शोधून काढलं असतं. एक छोटासा किस्सा सांगायचा आहे. शुअर. ग्रेटनेस ऑफ मिस्टर मोहम्मद रफी आणि पंचमदास सुद्धा, त्यांनी रफी साहेबांकडनं गाणं गाऊन घेताना गाणं 3-4 पट्ट्या खाली उतरवलं, स्लो केलं. माला हा पंच काढून टाकला, माला असं करून ठेवलं. हे सगळे म्युझिक डायरेक्टरचे उद्योग आहेत. त्यात रफी साहेब काय करणार बिचारे, त्यांना जशी चाल सांगितली ते म्हणत होते. आणि 3 कडवी झाली रफी साहेबांच्या आवाजात. ट्रॅक आधी तयार झाला होता, 3 कडवी गायले ते आणि 2 मिनिटांसाठी थांबले, एक चहा प्यायला म्हणा किंवा पाणी प्यायला किंवा विश्रांतीसाठी. आणि ते थांबले असताना रेकॉर्डिंगच्या केबिनमधनं कोणीतरी बोललं जे रफी साहेबांच्या टॉकबॅक म्हणजे हेडफोनमध्ये त्यांना ऐकू आलं की यही गाना वो पुन्हा का दाढीवाल्याने क्या गाया था. हे ऐकल्यानंतर रफी साहेब, पंचम जरा इधर आओ. पंचम साहेब सिंगर केबिनमध्ये आले. रफी साहेब त्यांना विचारत आहेत की ये गाना पहिले किसीने गाया है. त्यांच्याशी काय खोटं बोलणं शक्यच नाही. हां गाया है. त्या माणसाने हेडफोन काढला आणि पंचम साहेबांना सांगितलं मोहम्मद रफी साहेबांनी, क्यों किसी नए कलाकार की जिंदगी मेरे हाथों बर्बाद करते हो. आणि चौथा अंतरा गायला नाही रफी साहेबांनी. चौथा अंतरा न गाता निघून गेले. पहिले 3 गायले होते, त्याला ते काय करणार. चित्रपटात 3 अंतरे मिळतील, माझी रेकॉर्ड आहे त्याच्यात 4 अंतरे मिळतील. खूप काही आहे, अगदी थोडक्यात जेवढं सांगता आलं तेवढं सांगितलं. पण कुदरत आणि पंचमदा आणि मी ह्या विषयावरती खूप एक मोठं पुस्तक निघू शकेल एवढ्या नक्की लिहा. इतक्या घटना आहेत. दुःख सुख की हरिक माला, कुदरत की पिरोती है. ओ दुख सुख की हरिक माला, कुदरत ही पिरोती है. हाथों की लकीरों में ये जागती सोती है. दुख सुख की हरिक माला, कुदरत ही पिरोती है. Thank you.
सामना करे जो इसका, किसी में ये दम है कहाँ, इसका खिलौना बनके हम सब जीते हैं यहाँ। जिस राह से हम गुजरे ये सामने होती है, दुख सुख की हर एक माला कुदरत पिरोती है। आँखों के जनाजे दिल में, आँखों में चिताए गम की, नींद बन गई तिनका, चली वो हवाएं गम की, इंसान के अंदर भी हरिक माला कुदरत पिरोती है। हाथों की लकीरों में ये जागृत सोती है, दुख सुख की हरिक माला